हेलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत ब्रेड पुडला। त्यासाठी ब्रेड, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, बटर घेतले आहे, बेसन घेतले आहे एक वाटी, त्याच्यामध्ये एक चमचा मीठ, एक चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि पाणी टाकून त्याचा बॅटर बनवायचा आहे। पाणी थोडे थोडे टाकून बॅटर तयार करायचा आहे। बॅटर रेडी झालेला आहे। इथे तवा ठेवलेला आहे, थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी केलेली आहे। या प्रकारचा बॅटर तयार झालेला आहे। याच्यामध्ये ब्रेड बुडवून ठेवूया। या प्रकारे ब्रेड ठेवायचे आहे। त्याच्यावरती आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया। इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरल्या तरीही चालेल। थोडंसं बटर टाकून घेऊया आणि गॅस पूर्णपणे स्लो आहे। स्लो गॅसवरती 5 मिनटं ठेवायचं आहे। 5 मिनटानंतर टर्न करून घेऊया। या साईडनेही 5 मिनटे स्लो गॅसवर ठेवायचं आहे। थोडासा बटर लावून घेऊया। आणि पुन्हा टर्न करून घेऊया। आता इथे मी किसलेला चीज टाकलेला आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही चीज स्लाइस पण वापरू शकतात। दोन्ही ब्रेड थोडेसे वेगळे करूया। एकावरती एक ठेवूया। रेडी आहे आपला ब्रेड पुडला। अगदी पटकन बनतो, जास्त वेळ लागत नाही। कट करून घेऊया। हा तुम्ही टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकतात। खूप टेस्टी लागतो। रेडी आहे आपला ब्रेड पुडला खाण्यासाठी। अगदी सिंपल रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, युनिक रेसिपीला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।